परिसर अभ्यासातील पाठ क्रमांक 23 वय जसजसे वाढते हा पाठ अभ्यासणार आहोत. बघा सर्वजण आपण एका कुटुंबात राहतो की नाही? दृष्टी सांगतात तुझ्या कुटुंबात कोण कोण राहत? आजी आजोबा आई वडील काका काकू यांचा मुलगा आहे. बरोबर. बघा दृष्टीच्या कुटुंबामध्ये आई वडील काका काकू आत्या आजी आजोबा काका काकूंचा मुलगा राहत. मग सर्वजण सारखेच वय गट आपले असतील का रे? बरोबर. काका काकूंचा मुलगा हा लहान आहे, आजी आजोबा म्हातारे आहेत, काका काकू आणि आई वडील मध्यम वयाचे आहेत. मग सर्वजण एकाच प्रकारचे कपडे घालतात का? नाही. सर्वांचा आहार एक सारखाच असतो का? नाही. बघा प्रत्येकाचा वयोगटाप्रमाणे आहार वेगवेगळा असतो, आवडी निवडी वेगवेगळ्या असतात, राहणीमान वेगवेगळं असतं. कुटुंबामध्ये प्रत्येक जण आपल्या वयोगटाप्रमाणे वेगवेगळं राहत असत. आता बघा हे चित्र मी तुम्हाला दाखवते, नीट बघा बरं. हे प्रणाली सांगू रे या चित्रातलं काय काय दिसत आहे? बरोबर. प्रणालीला या चित्रामध्ये तीन स्त्रिया आणि एक लहान बाळ दिसत आहे. एक स्त्री ही स्वयंपाक करत आहे, एक स्त्री तिच्याशी गप्पा मारत आहे, तर एक स्त्री आपल्या बाळाला घेऊन बाहेरील गप्पा दाखवत आहे. मग बघा हे एका कुटुंबाचं चित्र आहे. दिसा बाळाला कडेवर काय घेतलं असेल बरं? बरोबर. तो रडत असेल किंवा त्याला बाहेरील गंमत पाहायची असेल म्हणून त्याला आईने कडेवर घेतलेलं आहे. बघा अगदी लहान बाळाला चालता येत का? नाही. अगदी लहान बाळाला चालता येत नाही. मग काय करावं लागतं त्याला इकडून तिकडे घेऊन जाण्यासाठी? कडेवर घ्यावं लागतं. बरोबर. मग अशा पद्धतीने प्रत्येक वयोगटाप्रमाणे वेगवेगळी वेशभूषा असते. आता मला सांगा श्रद्धा, सांग बरं की तुझी आई कोणता वेश घालते? साडी घालते. साडी घालते. मग तू पण साडीच घालते का? नाही. तू काय घालते मग? ड्रेस. बरोबर. मी तुम्हाला आता एका कुटुंबाचं चित्र दाखवत आहे. त्या चित्राचं तुम्ही चांगलं निरीक्षण करायचं आहे आणि चित्रावर आधारित प्रश्न मी तुम्हाला आता विचारत आहे. त्या प्रश्नांची उत्तरं चित्राच्या निरीक्षणावरनं द्यायची आहेत. आता बघा या चित्रातील मुलाच्या आईचा वेश कोणता आहे? साडी. व्हेरी गुड. चित्रातील मुलाच्या आईने साडी घातलेली आहे. ताईचा वेश कोणता आहे? पंजाबी ड्रेस. व्हेरी गुड. ताईचा वेश हा पंजाबी ड्रेस, त्याला सलवार कुर्ता असं सुद्धा म्हणतात. आता मला सांगा आजोबांच्या अंगात कोणत्या रंगाचा शर्ट आहे? आजोबांच्या अंगात फिकट आकाशी रंगाचा शर्ट आहे. व्हेरी गुड. आजोबांनी फिकट आकाशी रंगाचा शर्ट घातलेला आहे. बाबांच्या अंगात कोणत्या रंगाचा शर्ट आहे? बाबांच्या अंगात हिरव्या रंगाचा शर्ट आहे. व्हेरी गुड. आता बघा आई कोणती आणि ताई कोणती हे तुम्ही कसे ओळखलेत? आईने साडी घातली आहे व ताईने ड्रेस घातलेला आहे व त्यांच्या त्वचेवरून हे त्यांचे वय समजते. बरोबर. म्हणजे बघा त्यांचं राहणीमान सुद्धा वेगळं दिसत आहे. बरोबर आहे की नाही? आता मला सांगा आजोबा कोणते आणि बाबा कोणते हे तुम्ही कसे ओळखलेत? आजोबांचे केस पांढरे आहेत व त्यांच्या हातात काठी आहे व त्यांच्या अंगावर सुरकुत्या पडलेल्या आहेत. व्हेरी गुड. बाबांचे बघा मग आपण वयाप्रमाणे प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळी दिसत असते. लहान बाळ वेगळं दिसतं, त्याची उंची वेगळी असते, शरीर रचना वेगळी असते, मोठा मुलगा वेगळा दिसतो, आई बाबा आपण त्या अवस्थेमध्ये ते वेगळे दिसतात, वयस्कर माणसं वेगळे दिसतात. म्हणजे त्यांच्या त्वचेवरून त्यांचं वय हे कळत असतं आणि वयाप्रमाणे प्रत्येक जण राहत असतं. म्हणजे त्यांचं राहणीमान जे आहे ते वयाप्रमाणे वेगवेगळं असतं. त्यांच्या राहणीमानावरूनच आपण त्यांना ओळखू शकत असतो. बघा आजोबांनी फिक्कट असा आकाशी रंगाचा शर्ट घातला आहे म्हणजे त्यांच्या वयानुसार त्यांनी त्या फिक्कट रंगाचा घातलेला आहे. बाबांनी
हिरव्या रंगाचा घातलाय, म्हणजे तरुण वयाला जे शोभेल असे रंग अशा रंगाचा शर्ट त्यांनी घातलेला आहे. ताईने आईने साडी घातलेली आहे. आईची जी केशरचना आहे ती सुद्धा वेगळी आहे. ताईचे केस असे कापलेले आहे, तिची केशरचना वेगळी आहे, तिचं राहणीमान वेगळं आहे. म्हणजे प्रत्येक जण आपल्या वयानुसार राहत असतं. मग वय जसजसं वाढत जातं तसतसं प्रत्येकामध्ये बदल हे असे होत जातात. वयाप्रमाणे बदलत जाणाऱ्या कपड्यांविषयीचं गीत आता आपण ऐकूया. फ्रॉक मेरा देखो, जूते मेरे देखो, पॅन्ट शर्ट मेरे देखो, शूज मेरे देखो, ला 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 ला
धोती मेरी देखो, चप्पल मेरी देखो, ला 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 ला, जीन्स मेरी देखो, सैंडल मेरी देखो, साड़ी मेरी देखो, चप्पल मेरी देखो, ला 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 ला।